नमस्कार, मी माया परळकर। आज मी तुम्हाला केळं घालून शिरा दाखवणार आहे। आपण प्रसादाचा शिरा कसा करतो तसा करणार आहोत। मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे ह्या कपाने खाली एक कप, दीड कप मी रवा घेतलेला आहे, ह्या मापाने दीड कप रवा घेतलेला आहे, तेवढीच दीड कप मी साखर घेतलेली आहे, एक कप साजूक तूप आहे, आणि आपण एक केळं मोठं आपलं हिरवं जे केळं येतं मोठं किंवा वेलची केळी असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता। ते केळं मी इथे कापून घेतलेलं आहे। केशर टाकले दुधामध्ये, ड्रायफ्रूट आणि वेलची। मी इथे पॅन तापत ठेवलेलं आहे। आता मी जरासं फुल करेन आणि आपल्याला पहिलं हे एवढं तूप आपल्याला लागतंच। प्रसाद करायचा असेल तर 1/4 कप दूध तूप लागतं त्याला। मी जरासा पॅन आता कमी करते। इथे आपण 1/2 कप रव्याला 3 कप घेणार आहोत। आता 1/2 कप आपण दूध घेणार आहोत। दीड कप दूध आणि 1/2 कप आपण पाणी घेणार आहोत। नुसतंही पाणी तुम्ही वापरू शकता, पण आपण प्रसादासारखा करणार आहोत, नुसतंही दूध वापरू शकता, पण थोडं दूध आणि पाणी असेल तर तो एकदम म्हणजे दुधाने असं आपल्याला हेवी होतं तसं नाही होत। दूध आणि पाणी असेल तर अजून चांगलं। प्रसाद करताना निव्वळ दूधच वापरतात, पाणी घेत नाही। आणि हे मी इथे तापत ठेवलेलं आहे। आणि इथे आपण आता रवा भाजणार आहोत। मी पहिलं तुपामध्ये केळं टाकते। तुपामध्ये आपण केळं पहिलं टाकल्यानंतर रवा आपला अगदी 2 दिवस राहिला प्रसाद तरी सुद्धा खराब होत नाही। आणि मी आता ह्याच्यातच हा रवा टाकणार आहे। आणि आता मध्यम आचेवर मी हे भाजून घेणार। आता हे आपला जवळपास होत आलाय, 5-7 मिनिटं आपल्याला भाजायला लागतात। केळं पूर्ण या रव्यामध्ये तुपामध्ये पूर्ण विरघळलेलं आहे आणि ह्याचा आता रव्याचा रंग बदलत आलाय, तूप सुटायला लागलेलं आहे आणि रवा आपला हा पूर्ण आता भाजून झालेला आहे। आता आपण गॅस कमी करणार आणि ह्याच्यामध्ये हे दूध आणि पाणी आपण जे गरम केलेलं आहे, चणचणीत आपण गरम केलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ओतणार, गरम असतानाच ओतणार। ओतताना आपण एक काळजी घेणार, इथून एका बाजूने अलगद हे असं ओतणार, कारण बघा याला वाफ येते। एकदम झटकन तुम्ही जर ओतलं तर ती वाफ आपल्या चेहऱ्यावर येईल। म्हणून आपण हे इथून एका बाजूने मापाचंच आहे एवढं सगळं आपल्याला लागणार आहे, एका बाजूने ओतायचं हे। आणि आता हे असं अलगत अलगत आपण अशी वाफ येते म्हणून हे अलगत अलगत आपण मिक्स 2 मिनिटासाठी आपण हे छान मिक्स करून झालं की 2 मिनिटासाठी आपण त्याच्यात झाकण ठेवणार आहोत आणि मग आपण ह्याच्यावर साखर घालणार। 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं, झाकण आपण काढून घेतलं, त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार। साखरेचं प्रमाण आता जेवढी जेवढा रवा आहे तेवढी साखर आपण घेतलेली आहे, तुम्हाला कमी जास्त वेलची पावडर, ड्रायफ्रूट आणि आपलं हे केशर मिश्रित दूध, ह्याच्यात तुम्ही फूड कलर पण वापरू शकता। आणि आता हे आपण मिक्स करून परत ह्याला एक वाफ घेणार आहोत। आपण साखर मिक्स करून 1 मिनिटासाठी आपण वाफ दिली, हे आपलं छानपैकी मिक्स झालं। आपला केळं घालून प्रसादाचा शिरा, तूप आपलं सुटलेलं आहे। आता हा आपल्याला जरी हा असा नरम जरी दिसला तरी जरा वेळाने हा अजून सुकणार आहे। हा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला। ह्याच्यात काही जण आपण प्रसाद करताना त्याच्यामध्ये मीठ घालत नाही, पण काही जणांना चवीपुरती नुसता घरी करायचं असेल तर 1 चिमटी मीठ घातलं तरी चालेल, पण मला हा प्रसादासारखा दाखवायचा होता म्हणून मी ह्याच्यात मीठ घातलेलं नाही आहे।
माझा हा केळं घालून प्रसादाचा शिरा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा द्या. धन्यवाद.